Hi students, in previous class we studied kinematics. Today we will see dynamics. It is a branch of physics in which study of the causes of objects' motion, that is study of Newton's laws of motion. Inertia is related with motion. First we see inertia. Definition: the tendency of a body by virtue of which body maintain its state of rest or state of uniform motion is called its inertia. Mass of the body increases, inertia also increases. Inertia is related with mass. Unit of inertia: kilogram or gram. Types of inertia. Inertia of rest. See picture of rock. Rock is at rest, so it is having inertia of rest. In second picture, there is a racing bike that is in motion, so it is example of inertia of motion. Inertia and mass related with each other. Inertia is directly proportional to the mass. In this slide, we see a picture of cart and second is picture of train. This cart is lighter, means having small mass as compared to the train. So that cart having inertia small and its mass is small. Train having large mass, so inertia of train is large. Force. Force is also related with motion. Force is a push or pull. The physical quantity which changes or tends to change the state of rest or a state of uniform motion along a straight line is called force. Its CGS unit dyne, SI unit Newton. Now see Newton's first law. Statement: every inanimate body continue in its state of rest or uniform motion in a straight line unless it is acted upon by some external force to change. मराठी मध्ये न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम हा असा आहे, जर एखाद्या वस्तूवर बाह्य बल कार्य करीत नसेल तर ती वस्तू स्थिर असेल तर स्थिर राहती किंवा युनिफॉर्म मोशनमध्ये असेल तर ती कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने युनिफॉर्म मोशनमध्ये राहते. सी द एक्झाम्पल ऑफ न्यूटन्स फर्स्ट लॉ. इन फर्स्ट फिगर देर इज अ रॉक, इन सेकंड फिगर देर इज अ बॉल इन युनिफॉर्म मोशन. नाउ रॉक इज ॲट रेस्ट पोजिशन. It remains at rest whenever there is no any external force act upon it. Now ball, this ball is in uniform motion. It is move with 50 meter per second uniform velocity. So it is in uniform motion. This is the example of Newton's first law, weighing of an object by using a balance. Another example of Newton's first law: if you driving a car at very high speed and hit something like a brick wall or tree, it will come to an instant stop
बट यू विल कीप मूविंग फॉरवर्ड. जर तुम्ही वेगामध्ये गाडी चालवत असाल, कार, आणि पुढं जर कशाला गाडी जाऊन धडकली, म्हणजेच भिंत असेल किंवा झाड असेल, तर काय होतं, कार सडनली स्टॉप होती, परंतु तुम्ही पुढं ढकलल्यासारखे मूव होता. ह्याचा अर्थ काय, तर जेव्हा कार मोशनमध्ये असते किंवा हाय स्पीडमध्ये मूव होत असते, तेव्हा त्या कारसोबत तुम्हीसुद्धा स्वतः मोशनमध्ये असता. जेव्हा कार थांबती तेव्हा तुम्ही पुढच्या बाजूला ढकललेल्या जाता, म्हणजेच काय की तुम्ही कारसोबत मोशनमध्ये असता. ह्याचाच अर्थ असा आहे की कुठलाही वस्तू किंवा कुठलंही ह्युमन बीईंग ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीतच राहणं पसंत करतात. जर परिस्थिती बदलली तर त्याला तिच्यासारखं चेंज होणं हे लवकर शक्य होत नाही. दुसरं एक्झाम्पल, जर तुम्ही सायकल चालवताय आणि पॅन्डल मारताय, जर तुम्ही पॅन्डल मारणं थांबवलं तर बाईक कंटिन्यू गोईंग फॉरवर्ड. जरी तुम्ही पॅन्डल मारणं थांबवलं तरीसुद्धा सायकल तुमची पुढं जाते, अंटील फ्रिक्शन ऑर ग्रॅव्हिटी स्लोज इट डाऊन. दिस इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ न्यूटन्स फर्स्ट लॉ. नाउ सी न्यूटन्स सेकंड लॉ स्टेटमेंट. द ॲसेलरेशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द नेट फोर्स ॲक्टिंग ऑन इट अँड इनव्हर्सली प्रपोर्शनल टू इट्स मास. मॅथमॅटिकली वी से दॅट फोर्स इज इक्वल टू मास इन टू ॲसेलरेशन. अनदर स्टेटमेंट फॉर न्यूटन सेकंड लॉ, द ॲसेलरेशन प्रोड्यूस्ड इन अ बॉडी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द नेट अप्लाइड फोर्स अँड द डायरेक्शन ऑफ ॲसेलरेशन इज सेम ॲज द डायरेक्शन ऑफ फोर्स. सी द एक्झाम्पल ऑफ न्यूटन सेकंड लॉ. एक्झाम्पल ऑफ न्यूटन सेकंड लॉ, कार्ट पुल्ड बाय हॉर्स. दिस इज द एक्झाम्पल ऑफ न्यूटन सेकंड लॉ. हा घोड्याचा तांगा आहे, हा घोडा त्या तांग्याला पुढं पुढं ओढतो आहे, म्हणजेच तो त्याला फोर्स ॲप्लाईड करतो आणि त्या फोर्सच्या डायरेक्शनमध्येच ही कार्ट, ही गाडी पुढं पुढं ओढली जातीये. दिस इज द एक्झाम्पल ऑफ न्यूटन सेकंड लॉ. अनदर एक्झाम्पल ऑफ न्यूटन सेकंड लॉ, न्यूटन सेकंड लॉ इज यूज्ड इन डिझायनिंग द रेसर बाईक ऑर कार टू इन्क्रीज देअर स्पीड बाय रिड्युसिंग मास. जर वजन कमी केलं तर तो जो ऑब्जेक्ट असतो त्याला जास्त व्हेलॉसिटी मिळते किंवा त्याचा स्पीड इन्क्रीज होतो. अशा पद्धतीच्या गाड्या ह्या डिझाईन केल्या जातात. दुसरं एक्झाम्पल, कार विल हॅव मोर ॲसेलरेशन दॅन द ट्रक. कारचं वेट, कारचं मास हे कमी असतं ट्रकपेक्षा, म्हणून कार मोर ॲसेलरेशन, कार विल हॅव मोर ॲसेलरेशन. ॲज मास इज लेस, मोर इज द स्पीड. सो पीपल कॉन्स्टंटली ट्राय टू रिड्यूस द मास ऑफ ॲन ऑब्जेक्ट टू इन्क्रीज द स्पीड अँड ॲसेलरेशन. सो अबव एक्झाम्पल शोज दॅट फोर्स इज प्रपोर्शनल टू ॲसेलरेशन, दॅट इज एफ इज इक्वल टू एम इन टू ए. दिस इज द मॅथमॅटिकल रिलेशन फॉर न्यूटन सेकंड लॉ. नाव सी न्यूटन्स थर्ड लॉ स्टेटमेंट. टू एव्हरी ॲक्शन देर इज ऑलवेज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. फॉर एक्झाम्पल, द फ्लाईंग मोशन ऑफ बर्ड व्हेअर द विंग्ज ऑफ बर्ड पुश द एअर डाऊनवर्ड इन टर्न
the air reacts by pushing the bird upward. This is the example. Now see, actually, this bird is flying. Now when is flying in the sky, its wing push the air downward. In turn, it goes in upward. हा पक्षी जेव्हा हवेत उडतो तेव्हा तो पंख हलवतो आणि ती जी एअर असती ती डाउनवर्ड साईडला मूव करतो म्हणजे हवा खाली दाबतो आणि काय होतं त्याची बॉडी लिफ्ट अप आणि तो उंच उंच आकाशात जातो. हे जे एक्झाम्पल आहे हे न्यूटन्स थर्ड लॉच आहे. अनादर एक्झाम्पल ऑफ रॉकेट. इन रॉकेट व्हेरियस फ्युएल्स आर बर्न इन द इंजिन producing hot gases and that gases move downward. Tyacha badlyat rocket moves in upward direction. This is also example of Newton's third law. Another example, Newton's third law. When you jump, your legs apply a force to the ground and in turn ground applies equal and opposite force on you. Our hands feels the pain when we hit the table because table gives force as reaction to our hands. Jar apan table varti hat marla tar hatala mar lagto mhanjes kay hoto कि जेव्हा तुम्ही हाताने टेबलवरती मारता ही झाली तुमची ॲक्शन आणि रिॲक्शन म्हणजे काय होतं की तुमच्या हाताला परत वेदना होतात म्हणजेच काय इक्वल अँड ऑपोजिट फोर्स एक्झर्टेड बाय द टेबल ऑन युअर हँड. धिस इज न्यूटन्स थर्ड लॉ. नाऊ दीज आर द थ्री लॉज ऑफ मोशन. थँक्यू.